रामकृष्ण हरी, कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन, संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्याच्या सूचना शरद पवार यांच्याकडून देण्यात आल्यात. पक्षातील बहुतांशी पराभूत उमेदवारांनी तसेच जिंकलेल्या उमेदवारांनी देखील ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानं ईव्हीएम हटाओ जन आंदोलनाला प्रारंभ होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्व पराभूत उमेदवारांची बैठक कारण मीमांसा करण्यासाठी मुंबईत बोलावली होती. पक्षातील उमेदवाराचा कोणत्या प्रमुख कारणामुळे पराभव झाला याची माहिती घेण्याकरता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत बहुतांशी पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहेत. पराभूत उमेदवारांकडून त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर शरद पवार यांनी केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या त्या संदर्भातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना सर्व पराभूत उमेदवारांना दिल्या आहेत. केवळ आरोप करणं किंवा आक्षेप नोंदवून न थांबता त्या संदर्भातील पुरावे गोळा केल्यावर आपल्याला योग्य निर्णय घेता येईल आणि त्या दृष्टीनं पावले टाकता येतील अशा सूचना शरद पवार यांनी पराभूत उमेदवारांना दिल्यात. त्यामुळे ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलाची टीम करण्याचा शरद पवार यांनी निर्णय घेतलाय. राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची माहितीही मिळते आहे. येत्या 28 तारखेपर्यंत VVPAT तपासणीसाठी वेळ असल्यानं उमेदवारांनी तात्काळ VVPAT तपासणी करावी अशा सूचनाही देण्यात आल्यात. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरुवात करण्यात आली त्याप्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढेल असंही शरद पवार यांनी पराभूत उमेदवारांना आश्वासित केलंय. आता मागे हटायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं अशी ऊर्जाही शरद पवार यांनी पराभूत नेत्यांमध्ये भरलेली आहे. YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.